विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी त्रिकोणाची एक जोडी विचारात घेऊया, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर. त्रिकोण ए बी सी मध्ये पाया बी सी वरील उंची आहे ए डी आणि त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया क्यू आर वरील उंची आहे पी एस. तर या दोन त्रिकोणांचं म्हणजेच त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला अभ्यासायचं आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. मग आता त्रिकोण ए बी सी साठी एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इक्वल्स टू 1/2 × BC × AD आणि त्रिकोण पी क्यू आर साठी एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इक्वल्स टू 1/2 × QR × PS बाय फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रँगल. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला मांडायचं आहे. मग त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मांडूया. हे होईल एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर. त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ. सो त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ आहे 1/2 × BC × AD आणि पी क्यू आरचं क्षेत्रफळ आहे 1/2 QR × PS. मग उजवी बाजू याप्रमाणे होईल. त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ 1/2 × BC × AD अपॉन 1/2 QR × PS. आता 1/2 ला 1/2 कमी होतील. पुढची पायरी आपल्याला याप्रमाणे मिळेल. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इक्वल्स टू बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. डाव्या बाजूला आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आणि उजवी बाजू आहे पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराचं गुणोत्तर. याचा अर्थ दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. समजा बी सी बरोबर बी वन आणि क्यू आर बरोबर बी टू, ए डी बरोबर एच वन आणि पी एस बरोबर एच टू मानलं तर हे गुणोत्तर याप्रमाणे होईल. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इक्वल्स टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. हॅन्स द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड हाईट. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतकं असतं. तर याप्रमाणे आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मिळालं. दोन्ही त्रिकोण भिन्न आहेत, सेपरेट त्रिकोण आहेत. तर दोन त्रिकोण सेपरेट असतील किंवा दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची भिन्न असेल तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग आता हे मिळालेलं गुणोत्तर पुढच्या त्रिकोणांसाठी वापरूया. उदाहरणार्थ समान उंचींचे त्रिकोण असतील तर, समान पायांचे त्रिकोण असतील तर अशा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर अभ्यासूया. मग आता सुरुवातीला जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर अशा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती येतं आहे असं बघूया. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल हाईट. मग आता यासाठी त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे समान उंची असलेले त्रिकोण आहे. आपण बघतोय की दोन्ही त्रिकोणांची उंची एच इतकी समान आहे. आता पहिल्या भागामध्ये ज्याप्रमाणे आपण गुणोत्तराचा गुणधर्म अभ्यासला या दोन त्रिकोणांसाठी वापरूया. मग या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर होईल एरिया ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ट्रँगल पी क्यू आर इक्वल्स टू
बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू टी एस। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतकं असतं असं आपण बघितलं। मात्र आता या दोन त्रिकोणांमध्ये ए डी इज इक्वल टू पी एस इज इक्वल टू एच, मग या किमती ए डी आणि पी एसच्या जागी ठेवून देऊया। मग गुणोत्तर उजव्या बाजूचं होईल बी सी इंटू एच अपॉन क्यू आर इंटू एच, याच्याला एच जातील। याचा अर्थ पुढची पायरी आपल्याला याप्रमाणे मिळेल, एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इक्वल्स टू बी सी अपॉन क्यू आर। मग डाव्या बाजूला आहे दोन समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर डावी बाजू, आणि उजवी बाजू आहे संगत पायांचं गुणोत्तर। याचाच अर्थ जर दोन त्रिकोणांची उंची असेल म्हणजेच त्रिकोण समान उंचीचे असतील तर अशा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं। समजा पहिल्या त्रिकोणाचा पाया बी वन आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बी टू मानला तर गुणोत्तर आपल्याला याप्रमाणे मिळेल या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं, एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इक्वल्स टू बी वन अपॉन बी टू। मग आता हा गुणधर्म मांडूया, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस, तर हा दुसरा गुणधर्म आपल्याला मिळाला। आता समान पाया असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराबाबत बघूया, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस। आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी सी बी सी या कॉमन पायावरती असलेले त्रिकोण आहेत, ए बी सी ची उंची आहे रेक ए आणि त्रिकोण डी बी सी ची उंची आहे डी एफ। एक नंबरचा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म सुरुवातीला मांडूया। मग या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तर होईल एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ट्रँगल डी बी सी इक्वल्स टू बी सी इंटू ए अपॉन बी सी इंटू डी एफ। पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतकं। मात्र आता या दोन त्रिकोणांमध्ये बी सी हा सामायिक पाय आहे म्हणजेच कॉमन आहे, मग बी सीला बी सी जातील। पुढची पायरी आपल्याला याप्रमाणे मिळेल, एरिया ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल डी बी सी इक्वल्स टू ए अपॉन डी एफ। समजा ए बरोबर एच वन आणि डी एफ बरोबर एच टू मानलं तर ए अपॉन डी एफ हे गुणोत्तर याप्रमाणे आपल्याला मिळेल, बरोबर एच वन अपॉन एच टू। पुढची पायरी याप्रमाणे होईल, एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल डी बी सी इक्वल्स टू एच वन अपॉन एच टू। मग डाव्या बाजूला आहे समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, आणि उजवी बाजू आहे या त्रिकोणांच्या संगत उंचींचं गुणोत्तर। याचा अर्थ समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं। द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स। समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तरा एवढं असतं। तर याप्रमाणे भिन्न पाया आणि भिन्न उंची, समान उंची आणि समान पाया असणाऱ्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे गुणधर्म आपण अभ्यासले। आता सुरुवातीला जो गुणधर्म आपण अभ्यासला भिन्न उंची आणि भिन्न पाया असणाऱ्या त्रिकोणांसाठी, या गुणधर्मांचा वापर करून समान पाया आणि समान उंची असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाबाबत आपल्याला काय माहिती मिळते असं बघूया। एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस अँड हाईट, तर या आकृतीमध्ये रेषा एम ही रेषा एन ला समांतर आहे, या दोन समांतर रेषांमधलं लंबांतर आहे रेख एस टी इतकं। त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी बी सी ही त्रिकोणाची जोडी या समांतर रेषांमध्ये बद्ध असल्यामुळं या दोन त्रिकोणांची उंची समान आहे,
आणि त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीबीसी हे बीसी या एकाच पायावर आहेत. याचा अर्थ त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीबीसी ही त्रिकोणाची जोडी समान पाया आणि समान उंची असलेली त्रिकोणाची जोडी होय. मग आता या त्रिकोणाच्या जोडीसाठी पहिला गुणधर्म वापरूया. मग आपल्याला याप्रमाणे पायरी मिळेल. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी बी सी इक्वल्स टू बी सी इंटू एस टी अपॉन बी सी इंटू एस टी. मग अंश आणि छेद उजव्या बाजूचं गुणोत्तर अंश आणि छेद समान आहे म्हणून पुढची पायरी याप्रमाणे होईल. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी बी सी इज इक्वल टू 1/1 म्हणून एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रँगल पी बी सी. म्हणजे दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असेल तर असे दोन त्रिकोण हे समान क्षेत्रफळांचे असतात. अशा दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ समान असतात. एरियाज ऑफ ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट्स आर इक्वल.